पहिला पाऊस झाला. या पावसाचे पाणी जेव्हा शहराजवळच्या करपरा नदीत पोहोचलं तेव्हा या पाण्यापासून फेस तयार झाला. या नदीपात्रातल्या पाण्यावर फेस कसा तयार झाला याबाबतचं गूढ निर्माण झालं आहे. पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार. करपरा नदीत फेसयुक्त पाणी. करपरा नदीत पाणी कमी फेस जास्त. नदीच्या पाण्यात फेस आला कसा. करपरा नदी ही हिमनदी नाही. थर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी. करपरा नदीचं पाणी प्रदूषित झाल्याचं तज्ञांचं म्हणणं. करपरा नदी ही हिमनदी नाही. नदीत पसरलेला हा बर्फही नाही आणि ही नदी हिमालयातही नाही. ही नदी आहे बीड मधली. बीड मधली करपरा नदी पात्रावर पांढरा शुभ्र फेसाचा थर पाहायला मिळाला. हा थर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. या फेसाला मात्र उग्रवास येत होता. हा फेस तयार झाला कसा याबाबत नागरिकांना देखील काहीच माहीत नव्हतं. बीड शहरातलं नाल्याचं पाणी आणि शेतांमधील खतांचा बेसुमार वापर यामुळे करपरा नदीचं पाणी प्रदूषित झाल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. हा फेस त्याचाच परिपाक असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. याबाबत पर्यावरण तज्ञ विवेक मिरगणे यांनी प्रदूषण असल्याचं म्हटलं आहे. 3 वर्षांपूर्वी देखील अशाच पद्धतीने करपरा नदी पात्रावर फेस आला होता. त्याची दखल प्रशासनाने घेतली नव्हती. आता तरी प्रशासन त्याची दखल घेणार का असा प्रश्न बीड मधील नागरिकांनी उपस्थित केलाय.